नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो आज आपण बालविकासमध्ये बघणार आहोत प्रकरण सहावं भावनिक आणि सामाजिक विकास आणि शिस्त या प्रकरणामधला उपघटक आहे सामाजिक वर्तन प्रकार याआधी आपण सकारात्मक भावना नकारात्मक भावना बघितल्या आणि यापुढे आपण वर्तन समस्या या प्रकरणामध्ये हे सविस्तर आपण प्रकार बघणार आहोत आता आपण बघणार आहोत सामाजिक वर्तन प्रकार पहिला प्रकार आहे चढाओढ स्पर्धा यामध्ये सांगता येईल की इतरांपेक्षा चांगले वर्तन करण्याच्या प्रेरणेतून हा वर्तन प्रकार मुलांमध्ये दिसतो भावंड किंवा मित्रांसमोर आपण वेगळे आहोत असं दाखवणे दाखवण्यासाठी सुद्धा मुलं जे आहे त्यांच्या वर्तनातून चढाओढ दाखवली जाते वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत बालकांना त्यांच्या क्षमतांची जाणीव होऊ लागते आणि मित्रांपेक्षा आपण चांगलं करू शकतो याची थोडीफार त्यांना कल्पना येऊ लागते पालकांमध्ये पक्षपा पक्षपा पातीवृत्ती जर का असेल तर भावंडांमध्ये चढाओढ दिसते आणि स्पर्धा चढाओढ ही जी हा जो वर्तन प्रकार आहे हा सकारात्मकसुद्धा असू शकते भा स्पर्धाही सकारात्मकसुद्धा असू शकते आणि त्यातूनच त्यांना चांगलं वर्तन करण्याला प्रे प्रेरणा मिळत असते ते प्रेरित होत असतात आणि त्यातून शिकण्याचा त्यांना नवीन संधी नवीन वेगवेगळे मार्ग त्यांच्यासाठी खुले होतात पण खूप जास्त चढावळीमुळे काय होईल की कमी प्रतीचं सामाजिकीकरण मुलांमध्ये घडून येते दुसरा सामाजिक वर्तन प्रकार आहे भांडण रागाने वाद घालणे किंवा कधीकधी जे आहे बालक निष्कारण दुसऱ्यावर हल्ला करते आणि याची निष्पत्ती म्हणून आपल्याला दिसेल की भांडणात त्याची निष्पत्ती होते भांडण हे जे आहे हे कारण नसताना एकमेकांना आवडत नसण्यातूनही दिसून येते लहान मुलांमध्ये वादावादी कमी वेळा टिकते आणि लवकर त्यांच्यावर तोडगा निघतो मूल जे आहे ते सहजपणे मनात काहीही न ठेवता लवकरच आनंदी होतात आणि मैत्रीपूर्ण होऊन सुरुवात करतात भांडणात मुले जे आहे ते काम नष्ट करणे फाडणे खेळणी ओढून घेणे रडणे लाथा मारणे किंवा खिंचाळणे असे वर्तन जे आहे ते करतात भांडण किंवा वारंवार भांडण किती वारंवार होते किंवा किती तीव्रतेने होते यावर त्या कृतींचं जा स्वरूप जे आहे ते अवलंबून असतं पुढचा वर्तन प्रकार आहे नकारात्मकता नकारात्मकता हे जे वर्तन आहे हे पालकांनी अकारण टाकलेल्या दबावाला विरोध करणारे वर्तन असतं आहे याची सुरुवात जी आहे ती दोन ते तीन वर्षे वयाला या नकारात्मकतेची सुरुवात होते आणि पुढे तीन ते सहा वर्ष वयाला नकारात्मकता जी आहे ती दर्शवण्याचा उच्चांक गाठला जातो आणि यानंतर हे वर्तन जे आहे ते कमी होतील पण पूर्व किशोरावस्थेमध्ये ते पुन्हा उफाळून येतं हे जे वर्तन आहे नकारात्मकता खूप जास्त दबावाला तोंड देण्यासाठी नकारात्मकता हा उत्तम मार्ग आहे बालके किंवा मूल जे आहे ते नकारात्मक वर्तन चटकन शिकतात त्यामध्ये सांगता येईल की कोणतं वर्तन शिकतात तर विनंतीला न देणे ऐकले नाही असे दाखवणे दैनंदिन जीवनासंबंधीच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे यातून नकारात्मकता दर्शवली जाते वयाच्या चार ते सहा वर्षांमध्ये आणखी विरोध कमी होऊन मुलांमध्ये विरोध कमी होऊन शाब्दिक मार्गा मार्गाने तो दर्श दर्शवायला सुरुवात होते आता त्याच्यामुळे काय होतं ते बोलायला त्यांना चांगलं येत भाषा विकास त्यांचा चांगला होतो शाब्दिक त्यांचा जो शब्दसंग्रह वाढतो त्याच्यामुळे ते काय करतात की कोणताही हल्ला जो आहे ते प्रश्न विनंती याला त्यांचं उत्तर जे आहे आधी नाही म्हणून ते दर्शवतात अर्थात ते ती प्रकारच जो आहे सामाजिक वर्तन प्रकार त्याचं नावच आहे नकारात्मकता पुढचा प्रकार आहे आक्रमकता आता विरोध करण्याच्या प्रवृत्तीची शेवटची पायरी म्हणजे आक्रमकता बघा पालकां बालकांपेक्षा जे लहान किंवा कमजोर मुलं असतात अशा मुलांवर शारीरिक किंवा शाब्दिकरित्या आक्रमकता दर्शवली जाते वयाच्या चार ते पाच वर्षापर्यंत त्याचा उच्च पातळी गाठली जाते ती ज्या व्यक्ती किंवा वस्तू ज्या आहे बालकाला अडथळा निर्माण करतात त्यातून नैराश्य येतं आणि म्हणून आक्रमक हे वर्तन जे आहे हे दर्शवलं जातं ज्या बालकांना पालकांचा नकार असेल किंवा व्यक्ती किंवा वस्तूंविषयीची नाराजी असेल ते प्रत्यक्षरित्या व्यक् व्यक्त करता येत नाही आणि म्हणून मग अशावेळी मुलं काय करतात आक्रमक वर्तन दर्शवतात आता महत्त्वाच्या व्यक्तींकडून होणारे दुर्लक्ष किंवा असुरक्षिततेची पासून स्वतःचा बचाव करण्याची गरज म किंवा मत्सर यामुळे आक्रमक वर्तन जे आहे ते दिसून येतं आणि तणावामुळे येणारा मानसिक ताण हे सुद्धा आक्रमकतेचं एक कारण असू शकतं पुढचा सामाजिक वर्तन प्रकार आहे लाजाळूपणा अपरिचित व्यक्ती किंवा परिस्थिती यांच्या भीतीमुळे बघा अपरिचित व्यक्ती किंवा परिस्थिती यांच्या भीतीमुळे दूर जाण्यासाठी हा वर्तन प्रकार दर्शवला जातो ज्या व्यक्ती ज्या ज्या व्यक्ती जास्त ताकदवान आहेत आकाराने मोठ्या आहेत किंवा जास्त शक्तिशा शाली असतात अशांना आता प्रतिसाद कसा द्यायचा त्यामुळे मुलाला हे कळत नाही आणि अशावेळी बरीच मुलं काय करतात लाजतात त्यांच्यामध्ये गुजरेपणामुळे एखादी नवीन गोष्ट करण्यासाठी बालकांमध्ये हा लाजाळूपणा दिसून येतो लाजाळू बालकांना नेतृत्वाची भूमिका पार पाडणं हे खूप त्यांच्यासाठी त्यांना अवघड वाटतं आणि कारण काय की अशी मुलं जी आहे त्यांच्यामध्ये प्रभावी संभाषण ते करू शकत नाहीत इतरांबरोबर काम करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नसते ते खूप लाजाळू मु मुलं असतात लाजाळू मुलं जे आहेत ते अप्रिय असतात आणि कारण काय की ते इतरांबरोबर बोलायला घाबरतात ते स्वतःमध्येच गुंग राहतात पुढचा वर्तन प्रकार आहे सहकार्य वयाच्या चौथ्या वर्षापासून मूल जे आहे ते समवयस्कांबरो व समवयस्कांबरोबर खेळायला आणि काम करायला शिकतात चांगले सामाजिक संबंध बनवण्यासाठी त्यांना सहकार्याने सहयोगाने आणि एकत्रित एक काम करण्याची जितकी जास्त संधी मिळेल तेवढे चांगले संबंध ते प्रस्थापित करू शकतात पुढचा प्रकार आहे सामाजिक वर्तन प्रकार आक्रस्ताळेपणा त्यालाच म्हणतात आकांड तांडव यामध्ये आहे मुलाचं वर्तन जे आहे ते लाथा मारणे किंचाळणे डोक डोके आपटणे जमिनीवर लोळ लोळण घेणे नंतर मारणे यासारख्या शा शारीरिक प्रतिसादातून दर्शवलं जाऊ शकतं वयाच्या चौथ्या वर्षापासून रागाला प्रतिसाद देताना मूल जे आहे ते भाषेचा वापर करायला सुरुवात करतात ज्यावेळी बालकांना मुक्त खेळाला आणि भावनांची अभिव्यक्तीसाठी संधी मिळत नाही तेव्हा मुलं आक्रस्ताळेपणा किंवा आखंड तांडव करतात आ, जी पालक हुकुमशाही वृत्तीची असतील खूप जास्त मुलांकडून अपेक्षा असतील सतत चांगलीच कामगिरी करण्याचा त्यांचा द दबाव असेल मुलांवर अशी काही कारणं आहेत ज्यामुळे आक्रस्ताळेपणा मूल जे आहे असं वर्तन कर करतात पुढे पुढचा प्रकार आहे परोपकार परोपकारालाच जनहितासाठी केलेले वर्तन असं सुद्धा म्हणतात ऐच्छिकतेने सकारात्मक स्वीकृतीदर्शक आणि मदतीसाठी कार्य करण्याची क्षमता म्हणजे परोपकार वृत्ती परोपकार वृत्ती अनेक स्वास्थ्यपूर्ण घटकांशी निगडित असते पुढे आपण शिकणार आहोत शिस्त तर शिस्त हे जे आहे शिस्त हा शब्द लॅटिन भाषेतील डिसिप्लिना या शब्दापासून आला आहे त्याला त्याचा अर्थ होतो सूचना देणे अति असं दिसतं की कधी काही शास्त्रज्ञांच्या मते शिस्त म्हणजे विकासाला चालना द्यायला मदत करते शिस्त पण काही शास्त्रज्ञ असं असं म्हणतात की शिस्त ही प्रशिक्षण आणि शिकण्याची प्रक्रिया आहे की ज्यामुळे बालकाची वाढ आणि विकास त्यामुळे वाढीस लागतो शि आप प्रत्येकाच्या जीवनात शिस्तीला अतिशय जास्त महत्त्व आहे तर त्यामध्ये आपल्याला असं दिसेल की वर्तन निय नियंत्रित करण्यासाठी शिस्तीची गरज असते असं असं असले तरी आधुनिक दृष्टिकोन शिस्तीबाबत काय सांगतो की वैयक्तिक दिशा मिळण्यासाठी त्याला मार्गदर्शन सामर्थ्य देण्यासाठी नंतर स्वतःविषयी आणि इतरांविषयी समग्र दृष्टिकोन विकसित करण्यासाठी आणि तसंच दैनंदिन जीवनात विशिष्ट पातळीचा आत्मविश्वास आणि समाधान मिळण्यासाठी शिस्तीची गरज असते पुढे आपल्याला सांगता येईल की प्रत्येक संस्कृती आणि उपसंस्कृती हे जे आहे की त्यांच्या सदस्यांवर विशिष्ट प्रकारच्या मागण्या ज्या आहेत त्या लादत असते जे एका संस्कृतीमध्ये कडून कडून स्वीकारले जाते ते दुसऱ्या संस्कृतीकडून स्वीकारले जातेच असे नाही आता असं असलं तरी आपल्याला दिसेल की सामाजिक आर्थिक दर्जा कुटुंबाचे आकारमान बालकांची संख्या पालकांचा दृष्टिकोन याचा शिस्त कोणत्या मार्गाने हाताळली जाणार आहे यावर प्रभाव पडत असतो यामध्ये सांगता येईल आपल्याला की सामाजिक मान्यता प्रशंसा करणे हे शिस्तीमुळे शक्य होतं नंतर बालक जे आहे ते बालक समाजमान्य वर्तन आणि समाजाला मान्य नसणारे वर्तन यामध्ये फरक करायला शिकतं मूल आणि त्याच्यामुळे काय होतं की शिस्त ही समाजमान्य वर्तनाला प्रेरित करत असते शिस्तीमुळे मूल जे आहे ते गैरवर्तन वर्तन, वर्तन जे आहे टाळण्यासात आणि आपल्याला असं दिसेल की त्यामुळे अपराधीपणाची भावना जी आहे ती सहजपणे टाळली जाते शिस्तीमुळे काय होतं की सतसद विवेक बुद्धीला ती मदत करते त्यामुळे बालक जे आहे प्रयत्न आणि प्रमाद पद्धतीचा वापर करून त्या नियम वापरून ते नियम अंगीकारतात आणि स्वनियंत्रण जे आहे मुलं शिकतात तर प्रत्येक बालकाच्या गरजा ह्या वेगवेगळ्या असतात सारख्याच वयाच्या बालकांमध्ये अनुवंशिकता परिपक्वतेचा वेग वेगळा असल्यामुळे त्यांच्यात भिन्नता दिसते एखाद्या बालकाच्या विकासासाठी एखादी गोष्ट योग्य असेल तर तीच दुसऱ्या बालकासाठी योग्य ठरेलच असे नाही मोठ्या वयाच्या बालकांना सांगून सांगण्यापेक्षा आप त्यांना आज्ञा देऊन जर का एखादी गोष्ट करायला लावली तर त्यापेक्षा त्यांना जर का समजून सांगितलं तर त्याचा स्पष्टीकरण जर सांगितलं तर त्याचा परिणाम असा होतो की पालक बालक यांच्यात संवाद घडू येईल आणि समजून घेणे हे वाढीस पुढचा आपल्याला दिसेल की शिस्तीमधलाच पुढचा प्रकार आहे शिस्तीची तंत्रे शिस्तीच्या तंत्रांनाच म्हणतात शिस्तीचे प्रकार प्रकार जे आहे शिस्तीचे हे तीन प्रकार आहेत या पहिला प्रकार आहे हुकुमशाही शिस्त दुसरा आहे लोकशाही शिस्त आणि तिसरा प्रकार आहे अतिमोकळीक शिस्त आता यामध्ये आपल्याला दिसेल की हुकुमशाही शिस्त आपण पहिला प्रकार बघू आता या प्रकारच्या शिस्तीमध्ये काय होतं की त्याचं नावच आहे हुकुमशाही अत्यंत कडक धोरणाने पालक जे आहे धोरणाचा पालक अवलंब करतात दोन्ही पालकांपैकी दोन्ही पालकांपैकी म्हणजे आई किंवा वडील या दोघांपैकी एका पालकाकडे नियंत्रणाचे अधिकार या शिस्तीच्या प्रकारामध्ये असतात शिस्तीच्या सर्वच ज्या पद्धती आहे या प्रकारामधल्या म्हणजे हुकुमशाही शिस्तीमधल्या त्या दंडात्मक आणि कडक असतात काय होतं बालकांकडून त्यांच्या खोवती बाहेरच्या अपेक्षा केल्या जातात आणि पालक बालकांनी प्रश्न विचारणे किंवा उलट उत्तर देणे हे सहन करू शकत नाहीत आता असं जर का वातावरण असेल कुटुंबामधलं तर त्याचा बालकांवर कसा परिणाम होतो तर आपल्याला दिसेल की मुलं जी आहे ते योग्य वर्तन शिकत नाही नंतर आणखी सांगता येईल आपल्याला की आक्रमक तरी बनतात नाहीतर परावलंबी आणि लाजाळू ती मुलं बनतात सतत दडबन दर्पन, दडपणाखाली मुलं असतात नंतर भावनांचा उद्रे उद्रेक दर्श दर्शवू शकतात तर स्वतःच्या भावना ज्या आहे त्या दडपून टाकू शकतात नंतर पालकांचा आदर ठेवला जात नाही स्वयंशिस्त शिकली जात नाही आणि निर्णय क्षमता विकसित अशा मुलांमध्ये होत नाही पुढचा प्रकार आहे लोकशाही शिस्त आता या प्रकारची जी शिस्त आहे या शिस्तीमध्ये बालकांच्या दृष्टीने ही शिस्त मार्गदर्शक असते यामध्ये पालक जे आहे सुस्पष्ट आणि अगदी ठाम सूचना मुलांना देतात पालक त्यांच्या स्वतःच्या वर्तनाचं स्पष्टीकरण देतात बालकांकडून असणाऱ्या अपेक्षा स्पष्टपणे सांगतात पालक सहकारी वृत्तीचे असतात बालकांचे सर्व मन त्यांना काय सांगायचं आहे ते ऐकून घेतात आणि स्वतःच्या वर्तनामध्ये पालक जे आहे ते सातत्य ठेवतात अर्थातच ही, ही हा जो प्रकार आहे शिस्तीचा हा सकारात्मक आहे आणि यावर मुलांचा होणार मुल या शिस्तीच्या प्रकाराचा मुलांवर होणारा परिणामसुद्धा बराच म्हणजे चांगला दिसून येतो या प्रकारामध्ये काय होतं की मुलं जे आहे ते सुस्पष्टपणे विचार करू शकतात नंतर ते स्वावलंबी बनतात नंतर या शिस्तीमध्ये वाढलेली मुलं जे असतात त्यांचा समवयस्क गटाबरोबर ती मुलं सहकार्य करतात मैत्रीपूर्ण संबंध ते ठेवत असतात नैतिकदृष्ट्या अतिशय सक्षम बनतात म्हणजेच त्यांना चूकबरोबर यातील फरक कळतो स्वतःचं मत जे आहे ते प्रदर्शित करू शकतात सामाजिक समायोजन ज्या मुलांचं चांगलं होतं आणि असं दिसेल की या शिस्तीतली मुलं जी आहे ते भावनिकदृष्ट्यासुद्धा स्थिर असतात म्हणजे एकंदरीत आपल्याला असं दिसेल की हा जो शिस्तीचा प्रकार आहे हा बऱ्याच प्रमाणात शि मुलांना शिस्त लावण्यासाठी योग्य असा हा समजला जातो तिसरा प्रकार आहे शिस्तीचा अतिमौकळी शिस्त याचे परत दोन प्रकार पडतात मोकळीक देणारे पण पालक कसे असतात अलिप्त पालक राहत राहतात नंतर दुसरा प्रकार आहे मोकळीक देणारे पण लाड पुरविणारे पालक आपण पहिला प्रकार बघू मोकळीक देणारे अलिप्त पालक आता या प्रकारात काय होतं पालक त्यांच्या मुलां मुलांमध्ये आणि मुले करत असलेल्या गोष्टींमध्ये गुंतलेले नसतात मुलं जे करतात त्याबाबत पालकांना काहीही माहीत नसते आता याचा परिणाम मुलांवर असा होतो की मुलं जे आहे ते कसे वर्तन करतील याचा अंदाज कोणीही देऊ शकत नाही नंतर वर्तन जे असतं मुलांचं ते दिशाहीन असतं त्यांच्या मनस्थितीमध्ये जे आहे सतत बदल होत असतात आणि बालकांकडे जे सामाजिक कौशल्य कमी दिसतात तसेच त्यांचे स्वनियंत्रणही मुलांमध्ये कमी दिसतं पुढ दुसरा प्रकार आहे मोकळीक शिस्तीमधलाच मोकळीक देणारे पण लाड पुरव पुरवणारे पालक या प्रकारात आपल्याला असं दिसतं की प्रत्येक पालक जे आहे त्यांच्या मुलांमध्ये गुंतलेले असतात नंतर आणखी सांगता येईल आपल्याला की पण त्यांनी मुलांवर काहीही निर्बंध घातलेले नसतात बघा या प्रकारचे पालक जे आहे त्यांच्या मुलांमध्ये गुंतलेले असतात पण त्यांनी मुलांवर काहीही निर्बंध घातलेले नसतात कोणत्याही मर्यादा घातलेल्या नसतात मूल जे आहे ते नियंत्रणाखाली नसतात आता याचाही परिणाम मुलांवर असा होतो की मुलांमध्ये सामाजिक कौशल्य जे आहे ते कमी दिसतात घरातून पालकांकडून कोणतंही त्यांना मार्गदर्शन नसते मिळत नाही मुलं जे आहे ते दिशाहीन होतात प्रयत्न प्रमाण पद्धतीने मुलं जे आहे ते अनेक गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतात शिकत असतात आता आपल्याला असं दिसेल की आपलं हे जे प्रकरण आहे हे आता इथे शिकवून झालं आहे आता आपण स्वाध्याय सोडवू स्वाध्यामध्ये सांगता येईल की पहिला प्रश्न आहे योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा पहिली रिकामी जागा आहे पूर्वशालेय अवस्थेत सहकार्यात्मक प्रकारच्या खेळात मुल बालके गुंतलेली दिसतात दुसरी रिकामी जागा आहे बालके त्यांच्या भावना वारंवार व्यक्त करतात तिसरी आहे जी बालके भावनिकदृष्ट्या निरोगी सुरक्षित असतात ते इतरांबरोबर सकारात्मक सहसंबंध प्रस्थापित करू शकतात चौथी रिकामी जागा आहे प्रौढ व्यक्ती ही राग ही भावना समाजमान्य मार्गाने व्यक्त करतात पण शालापूर्व बालकांना ते अवघड जातं पुढ दुसरा प्रश्न आहे खालील विधाने चूक की बरोबर ते सांगून कारणासहित स्पष्टीकरण करा पहिलं चूक बरोबर आहे वर्तन आणि आंतरव्यक्तिक संबंधाचा भावनिक आणि सामाजिक विक विश्वासावर परिणाम होतो हे हा जे आहे वर्त हे बरोबर आहे चूक बरोबर विधान त्यापैकी हे बरोबर आहे नंतर दुसरं आहे बालके वारंवार अप्रत्यक्ष मार्गाने भावना व्यक्त करतात हे चूक आहे पूर्वशालेय अवस्थेतील बालके भावना नेहमीच समाजमान्य मार्गाने व्यक्त करतात हे विधानसुद्धा चूक आहे बालकांना शिस्त लावताना लाच हे सगळ्यात उत्तम साधन आहे चूक आहे विधान नंतर पूर्व शालेय अवस्थेतील बालके दुसऱ्यांच्या भावना समजू शकतात हे विधानसुद्धा आहे पूर्णपणे समजू शकत नाही समजू शकतात पण पूर्णपणे समजू शकणार नाही कारण पूर्व बाल्य शालेय अवस्थेचं मुलाचं वय तीन वर्षाचं असतं पुढ तिसरा प्रश्न आहे संज्ञा स्पष्ट करा सामाजिकीकरण स्वसंकल्पना सामाजिक भावनिक विकास अक्रस्थाळेपणा खाली चौथा प्रश्न आहे खालील परिच्छेद वाचून त्यात शिस्तीचे कोणते तंत्र दिसून येते ते सांगून त्या तंत्राचा बालकांवर कसा परिणाम होतो ते सांगा पहिली घटना सांगितली आहे की इराच्या आईने इराच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाताना इराणे कोणते कपडे घालायचे ते आधीच ठरवले आणि भेटवस्तू पण आणून ठेवली तसेच इराणे कुणाशी खेळायचे आणि कसे खेळायचे हे पण तिने सांगितले म्हणजे बघा त्या मुलांनी कसं खेळायचं कोणासोबत खेळायचं काय गिफ्ट द्यायचं वाढदिवसाला हे कोणी ठरवलं आईने ठरवलं म्हणजेच हा जो प्रकार आहे हा ही घटना कोणत्या प्र शिस्तीच्या प्रकारामध्ये मोडते ही मोडते हुकुमशाही शिस्त या प्रकारामध्ये दुसरी घटना आहे साहिल त्याच्या वर्गमित्राच्या वाढदिवसाला इकडे तिकडे पळत होता आणि ग्लास सांडत होता टेबलावर साहिलला मिळालेल्या भेटवस्तू होत्या त्या घेऊन त्या उघडल्या त्यावेळी त्याची आई त्याच्याकडे फक्त बघत होती म्हणजे काय होतं की यातलं बरंच वर्तन जे आहे साहिलचं जसं इकडे तिकडे पळत होता ग्लास जे आहे ते सांडत होते दुसऱ्यां मिळालेल्या म्या भेटवस्तू तो उघडून बघत होता म्हणजे हे जे आहे आणि त्याची आई ते बघत होती हे वर्तन सगळं म्हणजेच हा जो प्रकार आहे हा ही जी घटना आहे ही अतिमौकळी शिस्तीमध्ये येते तिसरी घटना आहे पूर्वाने विचारले की माझ्या खास मैत्रिणीच्या वाढदिवसाला कोणते कपडे घालू त्यावेळी तिच्या आईने तु तुझ्याकडे असलेल्या कपड्यांपैकी तुझ्या आवडीचे छान कपडे घाल असे सांगितले तसेच आईने भेटवस्तू विकत घेताना पूर्वाला खेळण्याच्या दुकानात विचार करून ठरवायला सांगितले म्हणजे काय झालं या घटनेमध्ये की पूर्वाला काय हवं तिची मैत्रीण आहे हे, हे तिच्या पूर्वाचे विचार घेऊन तिच्या आईने ठरवलं आहे तिला त्यामध्ये इन्वॉल्व्ह करून घेतलं निर्णय घेण्यामध्ये हा जो प्रकार आहे याला म्हणतात लोकशाही शिस्तीमध्ये ही घटना तिसरी येते पुढचा प्रकार आहे खाली शालापूर्व बालकांमध्ये खाली दिलेल्या भावनांच्या उद्दीपनांची कारणे लिहा जसं आता मत्सर ही भावना त्यांनी दिली आहे तर मत्सर कशा कशामुळे येतो मुलांमध्ये ही भावना निर्माण होते याचा स्रोत काय आहे तर नवीन भावंडांचा जन्म झाल्यामुळे कुटुंबामध्ये मुलाला मुलाला प्राधान्य दिले जाते मुलाला म्हणजे ज्या कुटुंबामध्ये मुलगी आणि मुलगा यामध्ये भेद केला जातो मुलाला प्राधान्य दिलं जातं आणि अशा वेळी मुलीला असं वाटतं की आपल्याला म्हणजे मत्सराची भावना तिच्या मनामध्ये मना निर्माण होते कमी लेखल्या जातं असे तिला तिच्या मनामध्ये ती भावना मना निर्माण होते आणि त्यातून मत्सराची निर्मिती होते आ, पालक जे आहे पक्षपात करत असतील तरीही मत्सराची भावना निर्माण होते समवयस्कांबरोबर तुलना केली असेल तर त्या त्यातूनसुद्धा मुलांमध्ये मत्सर निर्माण होतो दुसरी भावना आहे भीती भीती ही जी भावना आहे ही दुसऱ्यांच्या अनुकरणातून येते प्रत्यक्ष अनुभवातून येऊ शकते अचानक अनपेक्षित नवीन मोठा प्रसंग समोर आला त्यातून भीती निर्माण होते अपरिचित व्यक्ती किंवा भीती निर्माण त्या ह्याही सुद्धा भीती निर्माण करू शकतात नंतर तिसरा तिसरी भीती सांगित प्रकार सांगितला यांनी राग आता स्वतःच्या स्वतःमध्ये क्षमता नसेल म्हणजे स्वतःच्या अक्षमतेमुळे राग येतो ध्येय साध्य करताना अपयश आलं असेल दुसऱ्यांना दोष सांगितले असतील त्या मुलाचे किंवा दुसऱ्यांशी तुलना केली असेल खेळात काही अडथळा आला असेल किंवा शारीरिक अस्वस्थता असेल त्यामुळे सुद्धा मुलांमध्ये राग येऊ शकतो पुढची आहे प्रकार आक्रमकता आक्रमकता कशामुळे येते तर असुरक्षित असुरक्षित वाटत असेल मुलाला तर आणि पाल मत्सर वाटत असेल पालक जे आहे ते कडक शारीरिक शिक्षेत त्याचा अवलंब करत असतील किंवा मार्गदर्शन म मुलांना मिळत नसेल तर त्यातून आक्रमकता हे वर्तन मुलांमध्ये दिसून येतं पुढचा प्रश्न आहे खाली दिलेल्या भावना समृद्ध करण्यासाठी मार्ग सुचवा प्रेम आणि आपुलकी आनंद हे जे आहे पेज नंबर फिफ्टी सेवनवर हे दोन्ही दिलेले आहेत नंतर आहे लिहा भांडण लाजळूपणा नकारात्मकता नंतर आहे उदाहरणे देऊन स्पष्ट करा आठवा प्रश्न आहे शिस्तीचा अर्थ आणि महत्त्व सामाजिकीकरण प्रक्रियेतील घटक यामध्ये आहे कुटुंब शाळा समाज नंतर स्वजाणीव आणि चौथं सांगितलं आहे भावना समजणे आणि भावनांचे नियमन याचं उत्तर आहे फिफ्टी सिक्स पेजवर या, या प्रकरणाला बराच मोठा स्वाध्याय आहे दिलेला दिसायला मोठा वाचायला मोठा असला तरी त्याचे उत्तर अगदीच सो एका एका शब्दामधले आहे जसं तिनेही घटना सांगितल्या मी तुम्हाला फक्त त्या शिस्तीची नावं लिहायची आहेत आपल्याला असं से दिसेल की आता हे प्रकरण जरी शिकवून झालं तरी तुम्ही एकदा वाचा एकदा वाचून समज समजत नाही दुसऱ्यांदा वाचा आणि वाचून समजल्यानंतर स्वाध्याय सोडवा तुम्हाला मी स्वाध्याय एक वही करायला सांगितली आहे आपण जे जे क्रमाने शिकतो आहे जे जे प्रकरणं शिकवून झाले त्याचा क्रमानेच स्वाध्याय लिहा आणि जे लवकर समजलं नाही ते पुन्हा पुन्हा वाचा आणि त्याही समजलं नाही तर मला तुम्ही विचारू शकता धन्यवाद